नमस्कार, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 त्याच्यामधलं प्रकरण 4 अर्थनियोजन। त्याच्यामधलं सराव संच 4.2 मधलं प्रश्न क्रमांक 7 तो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे। तर तो काय दिलाय तो आपण बघूया। खाली दिलेल्या माहितीवरून एका व्यापारीसाठीचे B2B टॅक्स इनव्हॉइस तयार करा। ओके, म्हणजे इथे कोणासाठी आपल्याला टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा आहे? एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला जो माल देतो त्याचा आपल्याला बिल तयार करायचं आहे। ओके, तर त्या बिलामध्ये काय काय पाहिजे? नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या। आणि काय पुरवठादार, पुरवठादार सुरुवातीला आलं पाहिजे। त्याच्यामध्ये त्याचं नाव, पत्ता, राज्य, GST नंबर, बिल क्रमांक व तारीख। ओके, त्याच्यानंतर प्राप्तकर्त्याचं, त्याच्या खालीबरोबर प्राप्तकर्त्याचं नाव पाहिजे। नाव, पत्ता, राज्य, GST नंबर। ओके, त्याच्यानंतर वस्तूचा तपशील काय पाहिजे त्या बिलामध्ये? पेन्सिल बॉक्स 100 पेन्सिल बॉक्स। त्याचा HSN कोड किती आहे? 3924। आणि दर किती आहे? 20 रुपये। 100 पेन्सिल बॉक्सचा दर 20 रुपये आहे, म्हणजे आपल्याला इथे याची किंमत काढावी लागणार। ओके, तर ते नंतर बघूया आपण। GST किती आकारला आहे? 12%। GST-सुद्धा याच्यावरती काढावं लागणार। पहिलं आपल्याला 100 पेन्सिल बॉक्सची किंमत किती आहे एकूण ते आपल्याला बघावं लागणार। त्याच्यावरती आपल्याला GST 12% काढावं लागणार। ओके, म्हणजे CGST 6% आणि SGST 6% हे आपल्याला काढावं लागणार। त्याच्यानंतर दुसरं काय? जिक्सॉ पझल्स 50 आहेत एकूण। 50 किंमत किती आहे? 100 रुपये, म्हणजे 100 × 50 करावं लागेल। आणि एकूण किती जिक्सॉ पझल्स आहेत ते बघावं लागतील आपल्याला। आणि त्याच्यावरती GST 12% आकारला आहे, तोसुद्धा आपल्याला काढावं लागेल। सेम HR का? ओके, HSN कोड किती दिला आहे? 9503। ओके, तर आता आपण सुरुवातीला याची किमती काढूया, त्याच्यानंतर आपण टॅक्स इनव्हॉइस तयार करूया। तर सर्वप्रथम आपण पेन्सिल बॉक्सची किंमत काढूया। आता पेन्सिल बॉक्स किती दिले आहेत आपल्याला? 100, पण यांचा दर किती आहे? एका पेन्सिल बॉक्सचा 20 रुपये, म्हणजे एकूण पेन्सिल बॉक्सचा दर किती असणार? तर आपण सर्वप्रथम इकडे लिहिलेलं आहे 100 पेन्सिल बॉक्सची किंमत। ओके, 100 पेन्सिल बॉक्स, पण एकाचा दर किती आहे? 20 रुपये, म्हणजे एकूण पेन्सिल बॉक्सची किंमत आपल्याला 100 × 20 असं काढावं लागणार। ते किती? 100 × 20 2000। तर एकूण पेन्सिल बॉक्सची किंमत किती आहे? 2000 आलेली आहे। आता आपल्याला GST किती दिलं आहे? 2000 12%। ओके, 12% दिलं आहे, म्हणजे CGST असणार आहे 6% आणि SGST असणार आहे 6%। तर आता आपण CGST 6% काढूया, म्हणजे आपल्याला SGST आपोआपच समजेल। ओके, SGST, तर CGST 6% आपण कसा काढणार? 2000 रुपयांवरती 6% काढायचं ना। मग 2000 × 6% म्हणजे किती? 6/100। ओके, आता 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 20 × 6 120 उत्तर। ओके, 120 हा काय आला आहे? 6% GST या पेन्सिल बॉक्सवरती। ओके, ह्या एकूण 2000 रुपयाचा पेन्सिल बॉक्स आहे, तर याच्यावरती 120 रुपये CGST आला आणि 120 रुपये SGST आला, म्हणजे एकूण GST किती? 240 रुपये। ओके, तसंच आपल्याला जिक्सॉ पझल्सचं उत्तर काढायचं आहे। आता जिक्सॉ पझल्स किती आहे? 50 आहेत एकूण, पण दर किती आहे त्यांचा? 100 रुपये, म्हणजे सुरुवातीला 50 × आपल्याला 100 करावं लागेल। तर का? कारण एकूण जिक्सॉची किंमत काढण्यासाठी, जिक्सॉ पझल्सची 50 × 100 किती? 5000। ओके, याची किंमत 5000 आली। आता 5000 किती टक्के GST आकारलं गेलं आहे? 12%, म्हणजेच काय? CGST 6%, SGST 6%। तर आता आपण CGST जर काढला तर आपल्याला SGST लगेचच समजेल ना, कारण सेमच असणार आहे तो। मग आपण 5000 CGST काढूया, किती येतं बघूया। 5000 CGST, म्हणून 5000 म्हणजे 6/100। ओके, 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 50 × 6 6×5=30, म्हणजे किती? 300। ओके, तर हे 300 उत्तर आलेलं आहे जिक्सॉ पझल्सची किंमत। त्याचा एकूण जो 6% GST आहे तो हा 300 रुपये आलेला आहे। ओके, तर आपल्याला इथे सर्वांच्या किमती मिळालेल्या आहेत। पेन्सिल बॉक्सची पण किंमत आपल्याला मिळाली आहे, GST पण त्याचा काढलेला आहे, जिक्सॉ पझल्सची किंमतसुद्धा मिळाली आहे एकूण,
त्याचा जी एस टी काढलेला आहे. आता आपल्याला काय करूया, टॅक्स इनवॉइस तयार करूया. ओके, पुरवठादार ते प्राप्तकर्ता. तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल, मी ते ऑलरेडी तयार केलेलं आहे. आपल्याला इकडे असा एक कॉलम आखावा लागेल, ओके, तक्ता. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम वरती काय लिहावं लागेल, वस्तू खरेदीचा टॅक्स इनवॉइस. ओके, त्याच्यानंतर वरती पुरवठादार, जसं प्रश्नामध्ये दिलेलं आहे, वरती पुरवठादार खाली प्राप्तकर्ता, तसं आपल्याला दोन कॉलम आखावे लागतील. पुरवठादाराचा ॲड्रेस काय पण लिहायचा, ए बी सी होलसेलर एजन्सी लिहिलं आहे मी इकडे. त्याचं जी एस टी नंबर, त्याच्यामध्ये काय काय असावं ते इन्क्लूड करण्यासाठी काय काय दिलेलं आपल्याला बघा. पुरवठादारमध्ये आपल्याला नाव दिलं आहे, पत्ता काढा लिहायला सांगितलं, राज्य, जी एस टी नंबर, बिल क्रमांक व तारीख. आणि प्राप्तकर्त्याचं काय, नाव, पत्ता, राज्य, जी एस टी नंबर. ओके, तर आपण पुरवठादाराचं इथं काय काय लिहिलेलं आहे, नाव लिहिलेलं आहे त्याच्या दुकानाचं, त्याच्यानंतर पत्ता त्याचा इकडे खाली लिहिला, 11 शिवाजीनगर, मुंबई, 400001, महाराष्ट्र. त्याच्यानंतर राज्य वगैरे सगळं आलेलं आहे. जी एस टी नंबर किती आहे तो आपण वरती लिहिला आहे, 27ABCD1234 K156 नाही K1S6 ओके असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर बिल क्रमांक त्यांनी लिहायला सांगितलेलं आहे, बिल क्रमांक इकडे खाली आहे, हा बघा इथे इनवॉइस नंबर, GST 103. त्याच्यानंतर कुठे गेलं, आणि काय तारीख लिहायला सांगितलं त्यांनी, तो पण बिलावरतीच आहे इथे. फक्त इकडे पुरवठादाराचं पूर्ण ॲड्रेस आणि प्राप्तकर्त्याचा पूर्ण ॲड्रेस त्याची माहिती, हे दोघांचं पहिलं वरती लिहिलं आहे, त्याच्यानंतर मी टॅक्स इनवॉइस खाली तयार केलं. ओके, तर इकडे मी एक ओळ सोडलेले, तुम्ही जर ओळ नाही सोडली तरी पण चालतं आहे. तर त्याच्यानंतर काय, प्राप्तकर्ता, प्राप्तकर्त्याचं आपल्याला नाव, पत्ता, राज्य आणि जी एस टी नंबर एवढंच लिहायला सांगितलं आहे. नाव लिहिलं आहे, पत्ता त्याचा हा लिहिलेला आहे, असा 11 गांधी रोड, मुंबई, 400002, महाराष्ट्र. राज्य लिहिलं आहे, जी एस टी नंबर लिहिलं आहे. एक्स्ट्रा तुम्ही लिहू शकता मोबाईल नंबर, ईमेल आय डी वगैरे, इकडे पण तसं सेम लिहिलं ना, तसं नाही लिहिलं तरी चालतो, लिहिला तरी पण चालतो. ओके, त्याच्यानंतर मेन मुद्दा काय, टॅक्स इनवॉइस. इथे इनवॉइस नंबर महत्त्वाचा असतो या साईडला, आणि इथे इनवॉइस डेट महत्त्वाची असते. ओके, ते दोन आखले. आणि मी तुम्हाला मागच्या वेळेमध्ये एक ट्रिक सांगितली होती की हे लक्षात कसं ठेवायचं, ती कोणती ट्रिक होती, SHPRQTCST. ओके, लक्षात आली असेल तुम्हाला, पुन्हा एकदा लिहितो मी वरती. तर ती कोणती ट्रिक आहे, ही आहे SHPRQTCST. एस म्हणजे काय, सिरियल नंबर, एच म्हणजे HSN कोड, पी म्हणजे नेम ऑफ द प्रोडक्ट, आर म्हणजे रेट. SHPRQTCST, एस म्हणजे काय, सिरियल नंबर, एच म्हणजे HSN कोड, पी म्हणजे नेम ऑफ द प्रोडक्ट, आर म्हणजे रेट, क्यू म्हणजे क्वांटिटी, टी म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट, सी म्हणजे CGST, एस म्हणजे SGST आणि टी म्हणजे टोटल अमाऊंट, म्हणजे टोटल. ओके, तसंच आपल्याला सेम असं इथे लिहायचं आहे, आपण असं लिहिलेलं आहे इकडे. त्याच्यानंतर काय आपण लिहिलं आहे, CGST मध्ये दोन कॉलम आखले आहेत, रेट आणि टॅक्स. SGST मध्ये पण सुद्धा रेट आणि टॅक्स आखलेलं आहे कॉलम. ओके, तसं तुम्हाला आखायचं. आता मी फॉर एक्झाम्पल म्हणून एक इकडे लिहिलेलं आहे, दुसरं आपण लाईव्ह बघणार आहोत. तर एक नंबरला काय घातलं आहे, HSN कोड, पहिला कोणतं दिलं आपल्याला एक्झाम्पल, पेन्सिल बॉक्स दिलेलं आहे, पेन्सिल बॉक्स इकडे आपण लिहिलं आहे नेम ऑफ द प्रोडक्टमध्ये. त्याच्यानंतर HSN कोड त्याचा 3924 लिहिलेला आहे, दिलेला आहे तो आपण लिहिलेला आहे. त्याच्यानंतर रेट आपल्याला काय दिला आहे, एका पेन्सिल बॉक्सचा, तिथे तर तुम्हाला नमूद करायचं आहे इकडे, म्हणजे ते मेन्शन करावं लागणार तुम्हाला की 20 रुपये कशाचं आहे नेमकं प्रति नग, तेही तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर काय क्वांटिटी दिली आहे, क्वांटिटी किती आहे, पेन्सिल बॉक्स एकूण किती आहे, 100. ओके, त्याच्यानंतर टॅक्सेबल अमाऊंट. आता टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे किती लिहिणार तुम्ही, इथे जो तुम्ही मगाशी कॅल्क्युलेशन केलं हे बघा, टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे 100 पेन्सिल बॉक्सची एकूण किंमत किती आहे, 2000 रुपये, ती तुम्हाला टॅक्सेबल अमाऊंटमध्ये लिहायची आहे 2000. ओके, आता 2000 वरती आपण 6% CGST काढला, किती आला तो, 120 रुपये आला. आता जितका CGST असणार तितकाच SGST असणार आहे. ओके, CGST 120, मग SGST पण 120. आता टोटल म्हणजे काय असणार आहे, टॅक्सेबल अमाऊंट, मागच्या वेळेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, टॅक्सेबल अमाऊंट अधिक
CGST अधिक SGST ओके म्हणजे ती म्हणजे इकडे टोटल अमाऊंट टॅक्सेबल अमाऊंट किती आहे 2000 अधिक CGST 120 अधिक SGST 120 म्हणजे किती होतात टोटल 2240 रुपये ओके ही टोटल अमाऊंट झाली. आता त्याचप्रमाणे आपल्याला दुसरं एक्झाम्पल काय दिलं आहे दुसरं काय दिलं आहे वस्तू जिक्सॉ पझल्स तर त्याचा HSN कोड किती आहे इकडे पहिला लिहायचं आहे आपल्याला 9503 त्या वस्तूचं नाव लिहायचं आहे जिक्सॉ पझल्स म्हणून जिक्सॉ पझल्स इकडे नाव लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर रेट किती दिला आहे आपल्याला त्याचा 100 रुपये इकडे 100 रुपये लिहायचं आहे पण काय 100 रुपये प्रति नग ओके प्रति नग असं इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर एकूण बॉक्स किती दिलेत त्याचे एकूण जिक्सॉ पझल्स किती आहेत 50 ते आपल्याला 50 इकडे लिहायचे आहेत. आता टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे काय 50 × 100 जी आपण मगाशी काढली ती 5000 रुपये. आता CGST किती आकारला होता 12% म्हणजे CGST 6% SGST 6% ओके तर 6% आपण मगाशी किंमत काढलेली आहे 5000 वरती 6% किती आलं होतं आपलं 300 आणि इकडे किती आलं होतं हां इकडे जेवढं 300 आलं तेवढंच इकडे येणार आहे 300. आता त्याच्यानंतर टोटल किती असणार आहे टोटल म्हणजे काय टॅक्सेबल अमाऊंट अधिक CGST अधिक SGST CGST अधिक SGST किती 600 रुपये होतं. आता 600 अधिक 5000 किती 5600 ओके. आता आपल्याला शेवटचा कॉलम शेवटचा ॲन्सर आपला इकडे आपलं काय लिहायचं एकूण रुपये. आता CGST एकूण किती आला आहे या बिलामध्ये 300 अधिक 120 म्हणजे 420 तेवढंच SGST असणार आहे 420. आता 2240 अधिक 5600 किती होतात 7840 रुपये ओके. म्हणजे हा झाला पूर्ण टॅक्स इनव्हॉइस पुरवठादार ते प्राप्तकर्तापर्यंत आलेला ओके. अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये काढायचं आहे. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे SHP RQ TCST ओके त्याच्यामुळे तुम्हाला अख्खा तक्ता लक्षात राहील. धन्यवाद.